Sagrada Madre, vale que tú es. Sagrada Madre, vale que tú es. Okay. Now, see last topic. Happened. Previous lecture we are discuss about transport of carbon dioxide. Now you know that in carbon dioxide, transport of carbon dioxide or carbon dioxide get transported by three ways. Basically, there are two type of transport: or transport of oxygen and transport of carbon dioxide. You know that the transport of oxygen from lungs to tissue, and the transport of carbon dioxide from tissue to lungs. So basically, transport of carbon dioxide takes place in three steps or three parts. Okay, now those three parts are: first one is the carbon dioxide, which is readily soluble in water, and it is transported by RBCs and plasma in three different form. The first form is 7% carbon dioxide dissolved in plasma in the solution form. Now, very important, about 70% carbon dioxide is in the form of, or transported in the form of, bicarbonate. Bicarbonate is either form of sodium bicarbonate ion or potassium bicarbonate ion. So major part of the carbon dioxide get transported due to this bicarbonate, or in the form of bicarbonate. Now remaining carbon dioxide, that is about 23% carbon dioxide by red blood cells. So that is plain. We know carbon dioxide combined with hemoglobin to form carbamino hemoglobin. Carbamino hemoglobin get dissociated and carbon dioxide is expelled out. So this is the third way, which is by red blood cells. So major part of the carbon dioxide get transported by means of in the form of what? In the form of carbohydrate. Carbon dioxide तीन part मधनं बाहेर टाकला जातो. बाहेर टाकला जातो म्हणण्यापेक्षा transport केला जातो. पहिला जो part आहे ना, म्हणजे थोडक्यात carbon dioxide transport म्हणजे काय, तर tissue पासून cell पर tissue पासून lungs पर्यंत तीन प्रकारे हा carbon dioxide lungs पर्यंत आणला जातो. आपल्याला एकच पद्धत माहित होती जी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितली, एक ढोबळ पद्धती, म्हणजे कार्बन डायऑक्साइड जसा, सॉरी, ऑक्सिजन जसं हिमोग्लोबिन जसा ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो, तसा कार्बन डायऑक्साइड हिमोग्लोबिन कार्बन हिमोग्लोबिनला कार्बन डायऑक्साइड बरोबर सुद्धा अफिनिटी असते, आणि कार्बामिन हिमोग्लोबिन होतो. तुम्हाला हे माहिती आहे ऑक्सिजन पेक्षा सीओ टू ला, कार्बन मोनॉक्साईडला जास्त अफिनिटी असते हिमोग्लोबिनला, 250 टाइम्स मोर. सो हा जो काय कार्बन डायऑक्साइड हा जो काय ट्रान्सपोर्ट केला जातो, हा आपण त्यावेळेला बघितलेलं की तो हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होतो आणि कार्बामिन हिमोग्लोबिन तयार होतं. पण बेसिकली हा कार्बन डायऑक्साइड तीन वेगवेगळ्या मार्गाने ट्रान्सपोर्ट होतो. पहिला जो आहे ना, तो बेसिकली 7% कार्बन डायऑक्साइड हा प्लाझ्मा मध्ये डिझॉल्व्ह होतो आणि प्रोटिओनिक ऍसिड तयार होतं, जे लंग्स पर्यंत येऊन नंतर डिसोशिएट होतं. मेजर जो पार्ट आहे, जो 70% पार्ट आहे, तो 70% पार्ट कार्बन डायऑक्साइडचा कार्बन डायऑक्साइडला घेऊन जातो. तो फॉर्म आहे त्याचा बायकार्बोनेट आयन्स मध्ये, आयदर सोडियम बायकार्बोनेट किंवा पोटॅशियम बायकार्बोनेट. आणि 23% जो कार्बन डायऑक्साइड होतो, तो कार्बन तो हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होतो आणि कार्बामिन हिमोग्लोबिन तयार होतं. त्यातला आपण काल पहिला पार्ट बघितला, फक्त आपण रिवाइज करूया. बघा, बाय प्लाझ्मा इन द सोल्युशन ऑफ 7%, ना ओनली 7% कार्बन डायऑक्साइड इज ट्रान्सपोर्टेड इन द डिझॉल्व्ह फॉर्म ऍज कार्बोनिक ऍसिड. सो कार्बन डायऑक्साइड कंबाईन विथ वॉटर टू फॉर्म कार्बोनिक ऍसिड, विच इज फर्दर ब्रेकडाऊन इन टू CO2 अँड H2O. क्लिअर. नाव सेकंड पार्ट इज बाय 70% इन द फॉर्म ऑफ बायकार्बोनेट. हा ना अतिशय महत्वाचा पार्ट आहे. 70% कार्बन डायऑक्साइड बायकार्बोनेटच्या फॉर्म मध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो. याच्यामध्ये ना दोन महत्वाच्या गोष्टी येतात. एक येतो तो म्हणजे आयदर ब्लड मध्ये असलेलं सोडियम क्लोराईड किंवा पोटॅशियम क्लोराईड, ह्याचा एक महत्वाचा रोल आहे. दुसरं आहे आरबीसी आणि तिसरं आहे प्लाझ्मा. पहिले समजून घ्या, मी काल तुम्हाला हे रफ डायग्राम दाखवलेली होती. बघा, हा आपल्या हे लंग्स आहे. या लंग्स कडनं जो पहिला ट्रान्सपोर्ट मी तुम्हाला सांगितला, इट इज ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन.
हा ऑक्सिजन ब्लड मध्ये जाणार बरोबर ना. हे आपण बघलं बघतोय ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू सेल. हा ऑक्सिजन ब्लड मध्ये जाणार, ब्लड मधल्या हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होणार, मग ऑक्सिहिमोग्लोबिन तयार होणार. हे ऑक्सिहिमोग्लोबिन जेव्हा सेलमध्ये येतं तेव्हा सेलमध्ये यायच्या जायच्या अगोदर इट गेट डिसोसिएटेड. हिमोग्लोबिन रिमेन आउटसाइड अँड ऑक्सिजन एंटर इन टू द सेल. नाव ऑक्सिजन एंटर इन टू द सेल इट रेडिली कंबाइन विथ C6H12O6 अँड फॉर्म नॉर्म. दिस इज अ नॉर्मल प्रोसेस अँड फॉर्म ATP दॅट इज ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट, स्मॉल अमाउंट ऑफ वॉटर वेपर अँड व्हेरी इम्पॉर्टंट इज कार्बन डायऑक्साइड. नाव दिस कार्बन डायऑक्साइड इज हायली टॉक्सिक, सो हा कार्बन डायऑक्साइड बाहेर काढला पाहिजे. सो हा जो एक वे सांगितला दॅट इज फ्रॉम लंग्स टू सेल, दिस इज कॉल्ड एज ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. हा ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन झाला. आता पुढचा आपण बघतोय ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड. या ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड मधला पहिला आपण पार्ट बघितला की 7% प्लाज्मा मध्ये डिझॉल्व्ह होतं आणि कार्बोनिक ऍसिड वगैरे तयार होतं. दुसरा जो पार्ट बघतोय आपण 70% हा कार्बन डायऑक्साइड लंग्स पर्यंत कसा आणला जातो तो आपण बघूया. बघा हे सगळं कुठे चाललंय, हे लंग्स आहे, हे ब्लड आहे, आता ही सेल आहे, ही नॉर्मल बॉडीची सेल आहे. या नॉर्मल बॉडीच्या सेलमधनं कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो आणि तो जातो ब्लड मध्ये बरोबर. म्हणजे आता खालचा जो सगळा मी पार्ट दाखवलाय हा सगळा ब्लडचा पार्ट आहे. एरो दाखवून जो मी हा सगळा खालचा जो पार्ट दाखवलाय हा सगळा ब्लडचा पार्ट आहे तुमच्या. या ब्लड मध्ये हा कार्बन डायऑक्साइड आला, जो सेलमधनं आला बाहेर आला आणि तो सेलमधनं बाहेर येऊन ब्लड मध्ये एंटर केलं त्याने. द कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द सेल नाव एंटर इन टू ब्लड. नाव यु नो दॅट दिस इज द एंटायर मिडियम ब्लड. नाव इन द ब्लड बेसिकली द रिएक्शन टेक्स प्लेस इन RBC. हे सगळं RBC आत होतं. ब्लड मध्ये येतो पण ब्लड मधनं तो RBC मध्ये जातो. सो नाव मी तुम्हाला RBC काढली आहे, ब्ल्यू रंगाची ही RBC आहे. नाव व्हॉट हॅपन यु नो, व्यवस्थित आहे का? दिस कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द ब्लड, ब्लड मध्ये कार्बन डायऑक्साइड आला फ्रॉम द ब्लड, नाव एंटर इन टू RBC. यु नो RBC कंटेन टू थिंग्स, वन इज कॉल्ड हिमोग्लोबिन अँड सेकंड थिंग इज RBC कंटेन एन्झाइम विच इज कॉल्ड एज कार्बोनिक अनहायड्रेट. दिस कार्बोनिक अनहायड्रेट द एन्झाइम प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. काय रोल आहे त्याचा? हा कार्बन डायऑक्साइड RBC मध्ये घुसतो. नाव इन द RBC कंबाईन विथ वॉटर. नाव दिस वॉटर अँड अल्टिमेटली फॉर्म H2CO3 दॅट इज कार्बोनिक ऍसिड. नाव द रिएक्शन इज ऍक्सिलरेटेड बाय दिस एन्झाइम कॉल्ड एज कार्बोनिक अनहायड्रेट. ही जी काही रिएक्शन आहे RBC आत चालणारी, ही रिएक्शन इनहेल्स करायला, ऍक्सिलरेट करायला, फास्ट करायला करण्यासाठी जे एन्झाइम लागतं द नेम ऑफ द एन्झाइम इज कार्बोनिक अनहायड्रेज विच इज सिक्रेटेड बाय RBC इटसेल्फ. RBC स्वतः तयार करतो ते. सो ऑब्विसली हा कार्बन डायऑक्साइड बाहेरनं म्हणजे ब्लड मधनं RBC मध्ये गेला. RBC मध्ये तो वॉटर बरोबर कंबाईन झाला. कंबाईन झालं की त्याने कार्बोनिक ऍसिड केलं. नाव दिस कार्बोनिक ऍसिड गेट डिसोशिएटेड इन टू टू आयन्स, वन इज पॉझिटिव्ह आयन, सेकंड इज निगेटिव्ह आयन. द पॉझिटिव्ह आयन इज HCO3 अँड पॉझिटिव्ह आयन इज H+. सो H2CO3 गेट डिसोशिएटेड इन टू H+ अँड HCO3-. नाव आता काय करा माहितीये का? सेलच्या बाहेर या, RBC बाहेर या. RBC बाहेर सगळं ब्लड मिडियम आहे. या ब्लड मध्ये काय असणार? तर NaCl असतं, दॅट इज कॉल्ड सोडियम क्लोराईड असतं. आपण जे खातो ते अल्टिमेटली ब्लड मध्ये जातं. हे ब्लड मध्ये असलेलं NaCl ना गेट डिसोशिएट होतं. ते होतं Na+ अँड Cl-. Na+ आणि Cl-. आता एक लक्षात ठेवा, आत सेलमध्ये RBC मध्ये नंबर ऑफ पॉझिटिव्ह आयन इज इक्वल टू नंबर ऑफ निगेटिव्ह आयन. जेवढे पॉझिटिव्ह आयन आहेत ना तेवढेच निगेटिव्ह आयन आहेत आणि त्यामुळे सेल ही न्यूट्रल आहे. यातला कुठलाही आयनचा कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त झालं, समजा निगेटिव्ह आयन वाढले तर नेचर बदलणार RBC, पॉझिटिव्ह आयन वाढले तरी नेचर बदलणार RBC. जर पॉझिटिव्ह आयन आले तर ती सेल ऍसिडिक होईल, निगेटिव्ह आयन जास्त आले तर ती बेसिक होईल. पण असं होऊन चालत नाही. मग थोडक्यात आत पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन हे मेंटेन करावं लागतं. मग आता मेंटेन करण्यासाठी काय करतात? बघा हा HCO3 आहे, हा HCO3 RBC मधनं बाहेर पडतो.
HCO3 बाहेर पडतो आणि तो कंबाईन होतो सोडियम बरोबर एनए प्लस बरोबर. हा एनए प्लस आहे आणि एनए एनए प्लस आहे आणि HCO3 मायनस आहे. सो HCO3 मायनस एनए प्लस बरोबर कंबाईन होणार. बाहेर आल्यानंतर एनए प्लस प्लस HCO3 मायनस टू फॉर्म NHCO3. दिस इज कॉल्ड एज सोडियम बायकार्बोनेट. एनए प्लस HCO3 मायनस, सो इट फॉर्म सोडियम बायकार्बोनेट. किंवा एनएसीएलच्या ऐवजी केसीएल पण असतं ब्लडमध्ये, म्हणजे पोटॅशियम क्लोराईड. पोटॅशियम क्लोराईड इकडे डिसोशिएट होऊन के प्लस तयार होतो, इथे सीएल मायनस तयार होतो. सो HCO3 के प्लस बरोबर कंबाईन होऊन KHCO3 म्हणजे पोटॅशियम बायकार्बोनेट तयार होतं. सो NHCO3 म्हणजे दोघांपैकी कुठली एक रिएक्शन होते. NHCO3 सोडियम बायकार्बोनेट गेट डिसोशिएटेड, ओके, अँड कार्बन डायऑक्साइड एंटर इन टू लंग्स अँड फ्रॉम द लंग्स इज एक्सपेल्ड आउट. हा एक वे बघितला. आता गमतीचा भाग असा आहे, हा जेव्हा HCO3 मायनस, बघा सेल आरबीसीच्या आत इक्वल आयन्स आहेत, नंबर ऑफ पॉझिटिव्ह आयन इज इक्वल टू नंबर ऑफ निगेटिव्ह आयन्स आहेत, दॅट्स वाय द आरबीसी बिकम न्यूट्रल. बट प्रॉब्लेम इज दॅट इफ द निगेटिव्ह आयन दॅट इज HCO3 एक्झिट फ्रॉम द सेल दॅट इज फ्रॉम द आरबीसी, ऑब्विसली द हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन इन द आरबीसी इज इन्क्रीजेस. एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन वाढणार, वाढणार म्हणजे एच प्लस ऍड नाही होत आहेत. HCO3 मायनस बाहेर गेल्यामुळे एच प्लस ची संख्या वाढलेली वाटते आपल्याला. एच प्लस वाढलं तर होणार काय माहितीये का, आज सेल ऍसिडिक होईल. जर आज सेल ऍसिडिक झाली तर सेलला प्रॉब्लेम येईल. मग जेवढे HCO3 मायनस बाहेर जातील तेवढे जेवढे HCO3 मायनस बाहेर जातील आरबीसीच्या तेवढे बाहेरून सीएल मायनस आरबीसीच्या आत येतात. सीएल मायनस आरबीसीच्या आत येतात कशासाठी, तर आयोनिक इक्विलिब्रिया करायला. सो जेवढे नंबर ऑफ निगेटिव्ह आयन बाहेर जातील तेवढे नंबर ऑफ निगेटिव्ह आयन बाहेरून म्हणजे सीएल हे आरबीसीच्या आत येतात. म्हणजे तो एच प्लस जेवढे असणार तेवढे सीएल मायनस आत येऊन आत कंडिशन मेंटेन ठेवली जाते, म्हणजे आयोनिक इक्विलिब्रिया मेंटेन केला जातो. जेव्हा सीएल आत येतो आरबीसीच्या आत बरोबर आणि एच बरोबर एच प्लस बरोबर तो काय करतो, इक्विलिब्रिया करतो. या प्रोसेसला म्हणतात क्लोराईड शिफ्ट. हा अतिशय महत्वाचा टर्म आहे, परीक्षेला विचारतात, राईट ए शॉर्ट नोट ऑन क्लोराईड शिफ्ट. सो जेवढे HCO3 मायनस बाहेर जातील तेवढे सीएल मायनस आत येतात. कशाला आत येतात, तर एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशनला मेंटेन करायला. आणि आत आले की कॉन्सन्ट्रेशन इक्विलिब्रियम म्हणजे आयनिक इक्विलिब्रियम होतं आणि ह्या प्रोसेसला म्हणतात क्लोराईड शिफ्ट. ही सगळी क्लोराईड शिफ्ट साठी कशी होते ही डायग्रामॅटिक तुम्हाला मी रिएक्शन दाखवली आहे समजावी म्हणून. अंडरस्टूड ऑर वन्स अगेन आय रिपीट, तुम्हाला कळलंय का की मी परत रिपीट करायचंय? थोडी किचकट क्रिया आहे, नसेल समजलं तर मी परत सांगतो. सगळ्यांना कळलंय का की मी परत सांगू? सगळ्या मुलांना मी सांगितलेलं कळलंय का मी परत सांगू? व्हॉल्यूम कमी येतोय. इकडनं कमी असतो व्हॉल्यूम. एक मिनिट थांबा. आता ऐकू येतोय का? आता सगळ्यांना ऐकू येतोय व्यवस्थित? आता सगळ्यांना ऐकू येतोय व्यवस्थित? ओके, बघा आता जे मी काय तुम्हाला सांगितलं क्लोराईड शिफ्ट, आता जे काय तुम्हाला मी क्लोराईड शिफ्ट सांगितलं ना, ते सगळ्यांना कळलंय का मी परत रिपीट करायला पाहिजे, कारण हे अतिशय महत्वाचं आहे. पुढचं मी जे काय सांगणार ते याच्यावरती डिपेंड आहे, तेच आहे, फक्त मी ते डायग्रामॅटिक तुम्हाला दाखवलंय. सो कळलं असेल तर आपण पुढे जाऊया. ओके,
सी इन शॉर्ट डायग्रामेटिक मी तुम्हाला दाखवलेलं क्लोराइड शिफ्ट है. ओके हे तुम्हाला मी डायग्रामेटिक दाखवलेलं आहे ह्याला क्लोराइड शिफ्ट म्हणतात. आता हे आपण बघूया कसं होतं ते बघा. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या का काढलाय माझ्या लक्षात नाहीये. नसेल काढला तर काढून घ्या, हे तुम्हाला महत्वाचं आहे, तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी खूप महत्वाचं उपयोगी येईल ते. ह्याच्यात एचबी पण असतो हा, तुम्ही दाखवला नाही सेल मध्ये. ओके चला आता आपण पुढे जाऊया. ही दुसरी प्रोसेस बघा, दॅट इज बाय कार्बोनेट, दॅट इज 70% आयन. जी आता मी तुम्हाला प्रोसेस दाखवली ती आता आपण इकडे एक्सप्लेन करतोय. बघा नियरली 70% ऑफ कार्बन डायऑक्साइड रिलीज बाय द टिश्यू. टिश्यू म्हणजे मी आता जो काय उजव्या हाताला कोपऱ्यावरती काढलेला होता टिश्यू. सेल डिफ्यूज नियरली 70% ऑफ कार्बन डायऑक्साइड रिलीज बाय द टिश्यू म्हणजे हा हे सेल. डिफ्यूज इन टू प्लाज्मा अँड देन इन टू आरबीसी. बघा तो प्लाज्मा मध्ये येतो आणि पाचवांना आरबीसी मध्ये जातो. इन द आरबीसी आता आपण काढलाय तो द कार्बन डायऑक्साइड कंबाइन विथ वॉटर. कार्बन डायऑक्साइड कंबाइन विथ वॉटर इन द आरबीसी. कार्बन डायऑक्साइड कंबाइन विथ वॉटर इन द प्रेजेंस ऑफ झिंक कंटेनिंग एन्झाइम. द नेम ऑफ द एन्झाइम इज कार्बोनिक अनहायड्रेज टू फॉर्म कार्बोनिक ऍसिड. जे आपण आरबीसी निळ्यामध्ये काढलेलं होतं ना ते. सो कार्बोनिक ऍसिड इज फॉर्म. नाउ द कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाइम इज फाउंड इन आरबीसी अँड नॉट इन द प्लाज्मा. सो हे कार्बोनिक अनहायड्रेज आरबीसीच्या आत असतं, प्लाज्मामध्ये नसतं. आणि आत असलेलं कार्बोनिक अनहायड्रेज काय करतं तर ती रिएक्शन एनहान्स करत, फास्ट करत. ओके नाउ द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बोनिक ऍसिड इन साइड द आरबीसी इज व्हेरी हाय एज कम्पेअर टू इट्स फॉर्मेशन इन द प्लाज्मा. प्लाज्मा मध्ये जे काही कार्बोनिक ऍसिड तयार झालंय ते वेगळं आहे, बरोबर ना. त्याच्यापेक्षा सेलमध्ये आरबीसी मध्ये जे काही प्लाज्मा कार्बोनिक ऍसिड तयार होतं ही फास्ट रिएक्शन आहे. अँड दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ कार्बोनिक अनहायड्रेज. नाउ कार्बोनिक ऍसिड बीइंग अनस्टेबल ऑलमोस्ट इमिजिएटली डिसोशिएट इन टू एच सी ओ थ्री मायनस अँड एच प्लस इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम कार्बोनिक अनहायड्रेज लिडिंग टू लार्ज अक्युम्युलेशन ऑफ एच सी ओ थ्री इन साइड द आरबीसी. आताच तुम्हाला मी सांगितलं एच सी ओ थ्री काय होणार, डिसोशिएट होणार. एच सी ओ थ्री डिसोशिएट होऊन सॉरी एच टू सी ओ थ्री डिसोशिएट होऊन निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आयन तयार झाले. आपण बघितलं निगेटिव्ह आयन झाले एच सी ओ थ्री मायनस आणि पॉझिटिव्ह झाले एच प्लस, बरोबर. सो बघा सीओ टू प्लस एच टू ओ, क्लिअर. सी ए म्हणजे कार्बोनिक अनहायड्रेज, ही रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. इट फॉर्म एच टू सी ओ थ्री. नाउ एच टू सी ओ थ्री अगेन डिसोशिएटेड टू एच प्लस अँड एच सी ओ थ्री मायनस. नाउ इट डज मूव आउट ऑफ दी आरबीसी. आता एच सी ओ थ्री काय होणार, आरबीसीच्या बाहेर पडणार. This would bring about unbalance of the charge inside. RBC च्या आत unbalance charge झाला कारण negative ion बाहेर पडलं. फक्त positive ion म्हणजे थोडक्यात असं धरून चला आत HCO3 चार आहेत आणि H plus चार आहेत. समजा तीन HCO3 बाहेर पडले तर आत positive ion वाढला. So that is called as imbalance झालं, imbalance charge झाला. It does move out of the RBC. This would bring about imbalance of the charge inside. हे चुकून रिपीट झालं. नाउ टू मेंटेन द आयोनिक बॅलन्स. सो आयोनिक बॅलन्स मेंटेन करण्यासाठी बिटवीन आरबीसी अँड प्लाज्मा, आरबीसी आणि प्लाज्मा मधला आयोनिक बॅलन्स मेंटेन करण्यासाठी सीएल डिफ्यूज इन टू आरबीसी. आउटसाइड बाहेर मधन आउटसाइड क्लोरिन बाहेरनं आरबीसी मध्ये येतं. ओके ऍक्च्युली आता हे सीएल कसं येतं हे त्यांनी दिलं नाहीये, पण ते आपण तुम्हाला मी दाखवलंय की सीएल कसं तयार झालं तर एनएसीएल डिसोशिएट होतं आणि एनएसीएल पासून एनए प्लस आणि सीएल मायनस येतं. हे प्लाज्मा मध्ये असतं. सो सीएल डिफ्यूज इन टू आरबीसी. दिस मुवमेंट ऑफ क्लोराईड आयन इज नोन ऍज क्लोराईड शिफ्ट.
याच प्रोसेसला क्लोराईड शिफ्ट म्हणतात किंवा त्याला दुसरा फिनॉमिनन आहे हॅम्बर्गर्स फिनॉमिनन किंवा त्याला क्लोराईड शिफ्ट असं म्हणतात. सो एच एस सी ओ थ्री मायनस दॅट कम्स इन टू द प्लाझ्मा जॉईंट एन ए प्लस ऑर के प्लस म्हणजे हा एच सी ओ थ्री जो बाहेर पडलाय तो प्लाझ्मामध्ये डिसोशिएट झालेल्या एनएसीएल मधल्या एन ए बरोबर कंबाईन होणार किंवा पोटॅशियम असेल तर पोटॅशियम कंबाईन होऊन फॉर्मिंग एन एच सी ओ थ्री ऑर के एच सी ओ थ्री टू मेंटेन पीएच ऑफ ब्लड ब्लडचं पीएच मेंटेन केला जातो. सो एच सी ओ थ्री मायनस प्लस एन ए ब्लड मधनं डिसोशिएट झालेला तयार झालं एन एच सी ओ थ्री. दिस इज कॉल्ड ए सोडियम बायकार्बोनेट त्याला सोडियम बायकार्बोनेट म्हणतात. हा एन ए प्लस आहे एच सी ओ थ्री मायनस आहे जेवढे एन ए प्लस आहेत तेवढे एच सी ओ थ्री मायनस असतात. सो एच प्लस इज टेकन अप बाय प्रोटीन हिमोग्लोबिन. आता दोन प्रोसेस होतात अजून एक काय होणार हे जे काय एच प्लस आहे हे ब्लड मध्ये असलेल्या सॉरी ब्लड नाही म्हणून हिमोग्लोबिन मध्ये असलेल्या आरबीसी मध्ये असलेल्या हिमोग्लोबिन बरोबर दॅट इज कॉल्ड एज प्रोटीन. ओके हा एच बी एच प्लस बरोबर कंबाईन होतो आणि एच एच बी दॅट इज रिड्यूस हिमोग्लोबिन तयार होतो. दिस एच प्लस आयन माइट बी एक्सपेक्टेड टू लोअर ब्लड पीएच. ओके याचा पीएच जो आहे ना हा बट दे आर बफर्ड बाय हिमोग्लोबिन बाय द फॉर्मेशन ऑफ डिऑक्सी हिमोग्लोबिन दॅट इज रिड्यूस हिमोग्लोबिन. ऍक्च्युली हे एच बी बी काही एच आहे ना काही प्रमाणातला एच हा आरबीसी मधला हा हिमोग्लो हा कशाबरोबर कंबाईन होतो हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होतो जे ऑलरेडी आरबीसी मध्ये आहे आणि तो रिड्यूस फॉर्म मधला हिमोग्लोबिन ब्लड मध्ये आरबीसी मध्ये तयार होतो जो बफर म्हणून काम करतो. बफर याचा अर्थ काय की नायदर म्हणजे पीएच मेंटेन करतो आपण त्याला बफर म्हणतात. सो ऍट द लेवल ऑफ द लंग्स इट रिस्पॉन्स टू द लोअर पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड दॅट इज पीसीओ टू ऑफ द अल्व्हिओलार एअर. हायड्रोजन आयन आयन अँड बायकार्बोनेट आयन कंबाइन टू फॉर्म कार्बोनिक ऍसिड अँड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ कार्बोनिक अनहायड्रेज यील्ड कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. सेम तीच प्रोसेस होते आणि डिसोशिएट होऊन बघा एच प्लस प्लस एच सी ओ थ्री एच टू सी ओ थ्री सी ओ टू आणि एच टू ओ तयार झाला. सो इथं त्यांनी हे आता हा जो काही तयार झालेला एन एच सी ओ थ्री आहे हा लंग्स पर्यंत येऊन डिसोशिएट होतो डिसोशिएट होऊन कार्बन डायऑक्साइड लंग्स मध्ये शिरतो. आता हाही कसा शिरतो हे सगळं ब्लड मध्ये चाललंय. ब्लड मध्ये आता कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण जास्त आहे ऍज कम्पेअर टू लंग्स. सो ऑब्विसली बाहेरनं डिफ्युजन डिफ्युजन होतं दॅट इज फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. सो हे कार्बन डायऑक्साइड ब्लड मधनं लंग्स मध्ये आलं लंग्स मधनं एक्सपेल केला जातो. आता हे त्यांनी डायग्रामॅटिक दाखवलंय बघा. पहिलं दाखवलंय ऑक्सिजन टेकन अप अँड कार्बन डायऑक्साइड पिक अप ऍट द टिश्यू. बघा ही टिश्यू सेल आहे या टिश्यू सेल मध्ये कार्बन डायऑक्साइड आहे जे सेल मी तुम्हाला सांगितले ते. आता या सेल मधनं हे कार्बन डायऑक्साइड बाहेर पडलाय पहिलं आलं ते इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये आले आणि तिकडनं ते ब्लड मध्ये शिरले. हे ब्लड आहे सगळं हे जे काय दाखवलंय सगळं ब्लड आहे. या ब्लड मधली आरबीसी आहे बघा ही ब्लड मधली आरबीसी आहे. कार्बन डायऑक्साइड आग गेला आग गेल्यानंतर तो पाण्याबरोबर कंबाईन झाला एच एस सी ओ थ्री तयार झाला. एच एस सी ओ थ्री डिसोशिएट होऊन एच सी एच एस सी ओ थ्री मायनस आणि एच प्लस तयार झाला. आता एच प्लस एच एच सी ओ थ्री मायनस आणि एच प्लस तयार झाला म्हणजे ही रिएक्शन. ओके ही रिएक्शन इकडे दाखवली. आता ह्यातला एच प्लस आहे एच प्लस आहे हा एच प्लस काही प्रमाणात हा हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होणार. ओके सॉरी सॉरी हा एच प्लस आहे एक मिनिट आपण इथं पहिले बघूया. हा एच एस सी ओ थ्री मायनस आहे त्याच्यानंतर होणार काय की इकडनं एच प्लस बाहेर पडला हा एच प्लस बाहेर पडला बरोबर ना. इकडनं एच प्लस बाहेर पडतोय इथं सीएल मायनस आहे एच एच सी ओ थ्री बाहेर पडतोय. एच सी ओ थ्री जसा बाहेर पडतोय तसा सीएल मायनस आय एन आत येतोय. एच एस सी ओ थ्री जसा बाहेर जातोय तसा सीएल आत येतोय. सो सीएल आत आला नाही मी चुकून उलट बोललो सॉरी. हा एच एस सी ओ थ्री आहे हा एच सी ओ थ्री बाहेर पडतोय. एस सी ओ थ्री बाहेर पडला जेवढे एस सी ओ थ्री बाहेर पडत आहेत तेवढा सीएल आत येणार बरोबर. ही एक रिएक्शन झाली. दुसरी दुसरा कार्बन डायऑक्साइड जो येतोय तो काही प्रमाणात कार्बन डायऑक्साइड हा हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होतो आणि एच बी सी ओ थ्री तयार होतं म्हणजे कार्बामिन हिमोग्लोबिन तयार होतं.
ही दूसरी रिएक्शन है, कार्बामिन हिमोग्लोबिन तैयार होना, कार्बामिन हिमोग्लोबिन परत डिसोसिएट होना, H2 आणि HBB तयार होणार, हा HBB आणि हा बाहेर आलेला H हे नंतर सेलच्या बाहेर येतात आणि HBB म्हणजे रिड्यूस फॉर्म मध्ये हिमोग्लोबिन तयार होतं, HBB हे रिड्यूस फॉर्म मध्ये तयार होतं, H प्लस आणि HB तयार होऊन. बघा दोन रिएक्शन त्यांनी दाखवले आहेत. पहिली रिएक्शन जी दाखवली आहे ती ऍक्च्युली आपण 70% ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन दाखवलाय, आणि दुसरी दाखवली हा कार्बन डायऑक्साइड आत हिमोग्लोबिन बरोबर कसा कमाल होतो हा दाखवलाय. ही पुढची रिएक्शन आहे, ही अगोदरची रिएक्शन आहे, आता जी मी दाखवली ती रिएक्शन आहे. आपण ही बघूया, पहिली एवढीच बात बघूया. बघा सीओ थ्रू सीओ टू प्लस H2O, H2CO3, HCO3 डिसोसिएट झाला, HCO3 मायनस झाला आणि H प्लस झाला, म्हणजे आरबीसीच्या आत H प्लस आहे. आता सीएल बाहेर पडणार, सॉरी HCO3 बाहेर पडणार, HCO3 बाहेर पडणार याला आपण क्लोराईड शिफ्ट म्हणतो, त्यावेळेला सीएल आत जाणार, या प्रोसेसला आपण क्लोराईड शिफ्ट म्हणतो. ओके आता काय होणार, हे इथपर्यंत एच प्लस झालं म्हणजे एच प्लस आणि सीएल मायनस असे इकडे तयार झालं. त्याच वेळेला कार्बन डायऑक्साइड आत गेला म्हणजे तो हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होणार, नॉट नेसेसरी फक्त फक्त पाण्याबरोबर जाईल. कार्बन डायऑक्साइड आरबीसीच्या आत गेला की तो हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होणार, हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन झाला की त्याने तयार केलं HBCO3. HBCO3 आहे, दॅट इज कार्बामिनो हिमोग्लोबिन. हा कार्बामिनो हिमोग्लोबिन डिसोसिएट होतो आणि HBO3 आणि O2 प्लस HB तयार होतो. HBO3 आणि O2 तयार होतो, हा जो काय O2 तयार होतो हा O2 सेलमधन बाहेर पडतो. आणि कुठल्या सेलमधन? आरबीसी मधन. आरबीसी मधन बाहेर पडतो आणि तो परत सेलमध्ये जातो. कुठल्या सेलमध्ये? नॉर्मल सेलमध्ये, म्हणजे बॉडीच्या सेलमध्ये. हे आरबीसी मध्ये चाललंय आणि हा HB आणि हा H प्लस असा HBHHB ह्या रिड्यूस फॉर्म मध्ये सेलमध्ये राहतो. सो जो काय ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन डिझॉल्ड प्लाझ्मामध्ये डिझॉल्ड होतो, म्हणजे इकडनं ऑक्सिजन आत जाऊन इकडे कार्बन डायऑक्साइड आत जाऊन ऑक्सिजन इकडनं बाहेर पडला. ओके हे कळलंय का? मी परत रिपीट करायला पाहिजे तुम्हाला? हे कळलंय का? मी परत सांगू, हा डायग्राम कळलाय का? मी परत सांगू, ओके एकालाच कळलं नाही, बाकी सगळ्यांना कळलाय का? ओके मी परत एकदा हवं तर रिपीट करतो, काही जणांना कळला नाही असं मेसेज आलाय. सो एकाला कळला नाही आपल्या मित्राला. ओके ठीक आहे, मी एकदा फास्ट सांगतो. बघा हे बघा, हे टिश्यू मधला कार्बन डायऑक्साइड आहे, जो टिश्यू मध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी झाली की कार्बन डायऑक्साइड तयार होणार. हा कार्बन डायऑक्साइड सेलमधन म्हणजे ही बॉडीची सेल आहे आणि हे सगळं दाखवलं हे प्लाझ्मा मध्ये असलेल्या आरबीसी आहे. या बॉडीच्या सेलमधन कार्बन डायऑक्साइड बाहेर पडला, तो अल्टिमेटली इंटरस्टिशियल फ्लुइड मधन कुठे आला? ब्लड मध्ये आला. ही जी ब्लड मध्ये रिएक्शन दाखवली आहे ना, हीच रिएक्शन इथं असेल दाखवली आहे. ब्लड मध्ये आल्यानंतर ऍक्च्युली आपण तीन मगाशी रिएक्शन बघितलं ना, आपण ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड तीन वेने बघितला, त्या तिन्ही वे त्यांनी एकत्र दाखवले. पहिला वे दाखवलेला कोणता? आपण ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड इन दी प्लाझ्मा. सो इन दी प्लाझ्मा व्हॉट हॅपन? कार्बन डायऑक्साइड कंबाईन विथ वॉटर, ती रिएक्शन आहे. ही रिएक्शन आहे कंबाईन विथ वॉटर टू फॉर्म कार्बोनिक ऍसिड. कार्बोनिक ऍसिड काय? डिसोसिएटेड HCO3 प्लस H प्लस, आणि तो प्लाझ्मा प्रोटीनला बाइंड करतो. सो ही रिएक्शन दाखवली. पुढची जी आहे ना, आता हा कार्बन डायऑक्साइड हा ब्लड मध्ये शिरला, ब्लड मधनं आरबीसी मध्ये आला, आरबीसी मधनं तो पाण्याबरोबर कंबाईन झाला, कंबाईन होऊन त्याने HCO3 तयार केलं, दॅट इज कार्बोनिक ऍसिड तयार केलं. कार्बोनिक ऍसिड डिसोसिएट झालं HCO3 मायनस
आणि एच प्लस. आता एच सीओ थ्री मायनस हे काय येणार, तर बाहेर पडलेल्या सोडियम बरोबर कंबाईन होणार. पण जेव्हा सोडियम बरोबर इथं दिलं नाही, त्यांनी एनएससीएल पाहिजे होतं इकडे, फक्त नाही सीएल दिलंय. हे सीएल कसं आलं ते दिलं नाहीये त्यांनी. तर सीएल कसं आलं, तर इकडे एनएससीएल असतो ब्लडच्या ब्लडमध्ये. सो एनएससीएल डिसोशिएट होतो आणि एनए प्लस आणि सीएल मायनस, जे आपण पहिल्या डायग्राम मध्ये आपण डायग्रामेटिक बनवलं त्यात दाखवलेलं. सो हा जो काही सीएल आहे, हा एच सीओ थ्री जेवढे बाहेर जातील तेवढे सीएल बाहेर आत येणार. जेवढे एच सीओ थ्री मायनस बाहेर जातील तेवढी सीएल मायनस आयन आत येणार आयोडिक इक्विलिब्रिया करायला. आणि ह्याच प्रोसेसला म्हणतात क्लोराईड शिफ्ट. सो क्लोराईड शिफ्ट वाया इन वाया ट्रान्सपोर्ट प्रोटीन. सो क्लोरीन आत आलं, हा एक वे झाला. दुसरा, कार्बन डायऑक्साइड आरबीसी मध्ये घुसल्यानंतर तो आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन पण आहे. सो हिमोग्लोबिन बरोबर सुद्धा कंबाईन होणार आणि कंबाईन होऊन काय तयार करणार, एचबीसीओ थ्री तयार करणार. दॅट इज कार्बोनिक कार्बामिनो हिमोग्लोबिन तयार करणार. हे कार्बामिनो हिमोग्लोबिन हे डिसोशिएट होऊन एचबीओ थ्री आणि ओ थ्री प्लस एचबी असं तयार होत. ह्याच्यामधलं ओटू जो आहे तो ओटू परत बाहेर पडतो. ओके, एचबीओ टू म्हणजे ऑक्सी हिमोग्लोबिन जो आहे, ऑक्सिमोग्लोबिन मधला हा कार्बामिन हिमोग्लोबिन आहे. नंतर ऑक्सिमोग्लोबिन ऑक्सिजन बाहेर पडतो, हिमोग्लोबिन राहतो. हा हिमोग्लोबिन एच बरोबर कंबाईन होऊन एच एच बी हा रिड्यूस फॉर्म मध्ये ऑक्सिजन हे काय हिमोग्लोबिन तयार राहतो. सो त्यांनी इथं म्हणून काय म्हटलं, ऑक्सिजन पिकअप अँड कार्बन डायऑक्साइड पिकअप ऍट द टिश्यू लेवल. याच्या पुढची जी डायग्राम आहे ना त्याच्यामध्ये सेम हीच आहे, फक्त पुढे त्यांनी काय दाखवलंय उलट दाखवलं, ऑक्सिजन पिकअप बाय अँड कार्बन डायऑक्साइड रिलीज इन द लंग.